सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. मारवाडी फाउंडेशनतर्फे अर्थतज्ज्ञ माननीय सुखदेव थोरात यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी नागपूर येथे नुकताच सत्कार करण्यात आला. भारताचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते माननीय सुखदेव थोरात यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विचारपीठावर आंबेडकरी नेते जोगेंद्र कवाडे, डॉक्टर हिरेकर, गिरीश गांधी तर अध्यक्षस्थानी मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माननीय सुशीलकुमार शिंदे बोलत होते. प्रथमतः मारवाडी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी डॉक्टर थोरातांची निवड केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. डॉक्टर थोरात हे काही साधे ग्रस्त नाही आहे. युगायुगामध्ये असे माणसं घडतात. आमच्यातला एक असा मोठा माणूस, एवढा मोठा विद्वान आहे की ज्याने कधी मी अतिशय जवळून त्यांना पाहिलेलं आहे. भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ते टॅक्स कमिशनचे अध्यक्ष होते. मी नाव ऐकून होतो. आपला माणूस सत्तेवर आला म्हटल्यानंतर मग भारताचा होम मिनिस्टर झालो, मी संसदेचा नेता झालो, कधी मी थोरातांना पुढं पुढं करताना मी बघितलं नाहीतर अनेकांना अशी सवय असते की आपला माणूस मोठा झाला म्हणजे घुस त्याच्या बरोबर. त्यांना अशी कधी जरुरी लागली नाही. ते स्वतःच एवढे मोठे आहेत की आम्ही त्यांच्याकडे जातो. महाराष्ट्र 24 आवाजसाठी प्रभाकर शिंदे नागपूर. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.